सध्या युवा पिढी ही प्रचंड व्यसनाधीन झालेली बघायला मिळत असताना गावातील व शहरातील तालुक्यात शांतता नांदायची असेल तर अवैध दारू व नशिल्या पदार्थावर तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी टाकळी येथील नागरिकांनी केली. टाकळी येथील नागरिकांनी अवैध दारू बंदन झाल्यास पोलीस स्टेशन समोर उपोषण करू असे निवेदन देखील दिले आहे. पोलीस प्रशासनाने अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई न केल्यास संविधानिक पद्धतीने उपोषण करण्याचा इशारा यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे विज्ञान केवटे यांनी दिला. उमरखेड जवळच लागून असलेला टाकळी या गावात अवैध दारू चालवण्यामध्ये पोलीस प्रशासनाचा देखील हात असेल अशी चर्चा गावात होत आहे. यावेळी बाजीराव गायकवाड उपसरपंच गजानन कदम संदीप घाटगे बालाजी कदम अनिल जाधव किसन जाधव सचिन कदम हरिदास भालेराव गजानन ऋषिकेश भालेराव योगेश भालेराव विश्वास कदम नारायण कदम नागेश जाधव यासह युवा विद्यार्थी नागरिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड. आमच्या गावाला खूप त्रास होत आहे दारू त्यामुळे यंग जनरेशन खराब होत आहे आणि दारू पिऊन लहान मुलं वयस्क माणसाला मारत आहेत खूपच्या भानगडी होत आहे. आम्ही आधी पिकवलेले आहोत आम्ही वारंवार असेच मी ते हे अर्ज देऊन हे करून ते करून मी ते अर्ज करून आमचं काहीच झालं नाही त्याच्यामुळं याच्यात आम्ही काही इथं आलेलो आहोत. साथीओ स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरसुद्धा दारूबंदीसाठी एखाद्या गावातल्या लोकांना या ठिकाणी पोलीस स्टेशनसमोर येऊन किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे येऊन त्यांना दारूबंदी करा अशी मागणी करावी लागत आहे तर ही फार मोठी शोकांतिका आहे. मुलं महिला मुली लायन ऑर्डरचा जो मामला आहे तो अनेक गावांमध्ये दारूच्या संदर्भामध्ये उद्भवत आहे. असं जे गाव उमरखेड तालुक्यातील टाकळी नावाचं गाव आहे जे गाव तालुक्यात अगोदरच एका आंदोलनाने फार मोठ्या प्रमाणात प्रचंड गाजलेलं आणि प्रसिद्ध झालेलं गाव आहे. त्या गावाचं रस्त्यासाठी उपोषण होतं दुरुस्ता मला वाटतं अजूनही प्रोसेसमध्ये आहे पूर्णतः झालेलं नाही आहे. तर त्याच गावचे रहिवासी पुन्हा एकदा यावेळी एकदा फार मोठा प्रश्न प्रशासनाच्या समोर या गावाच्या आंदोलनाच्या संबंधाने निर्माण झाला होता. पुन्हा त्याच गावातले रहिवासी आणि त्याच गावातले नागरिक दारूबंदी आमच्या गावात करावी मागच्या जवळपास अनेक वर्षांपासून आम्ही ती मागणी करत आहोत असं म्हणणं घेऊन सगळी लोकं गावातली म्हणजे संगनमताने आणि एक त्यांनी ठराव पास केला ग्रामसभेचा आज म्हणजे 18 पगड जातीतील ही नागरिक मंडळी आज या ठिकाणी दारूबंदीची मागणी घेऊन पोलीस प्रशासनाकडे आलेली होती आणि त्या निमित्ताने ही सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत. आमचीसुद्धा प्रशासनाला मागणी आहे की आपण तात्काळ दारूबंदीसाठी जे कोणी व्यक्ती अवैधरित्या असा प्रयत्न करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा.